नमस्कार, मी मीडियर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मनोर मध्ये आज शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली। प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शिवसैनिकांनी शिवजयंती साजरी केली। यावेळी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, पालघर पंचायत समिती सभापती रंजना मस्कर घोलप, शिवसेना शाखा प्रमुख राजू मुतळक, उपतालुका प्रमुख अनंता पुंजारा तसेच शिवसैनिक उपस्थित होते। एकूणच शिवजयंती वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाते। काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात। 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती राज्यभरात साजरी करण्यात आली। मात्र प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शिवसैनिकांकडून मनोरमध्ये शिवसेना शाखेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जी जयंती साजरी करण्यात आली, या शिवजयंतीबद्दल माहिती दिली आहे शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी। आजची शिवजयंती ही मनोर शिवसेना शाखा तसेच बोईसर आणि पालघर त्या ठिकाणी आजची शिवजयंती ही आनंद दिघे साहेबांनी सुरू केली आणि त्या दिवसात त्यावेळेसपासून अक्षय द्वितीयेला पालघर, बोईसर आणि मनोर शाखेत ही शिवजयंती साजरी केली जाते। दरवर्षी आजपर्यंत जेव्हापासून शाखेची स्थापना झाली त्या दिवसापासून आजपर्यंत ही शिवजयंती साजरी केली जाते। आज शिवजयंतीच्या अनुषंगाने आमच्याकडे सकाळी पूजा असते, त्याच्यानंतर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं प्रतिष्ठापना करून त्यांचं पूजन केलं जातं, त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा होते आणि त्यानंतर संध्याकाळी हळदी कुंकू आणि दरवर्षी आमची साल मिरवणूक असते। परंतु यावर्षी आम्ही त्या कोविडच्या अनुषंगाने 2 वर्ष मिरवणूक झाली नाही, यावर्षी आम्ही थोडं स्थगित ठेवले आणि सालाबादप्रमाणे इथे दरवर्षी इथे मिरवणूक निघते पूर्ण गावात। आज आम्ही फक्त सत्यनारायणची पूजा करून आणि जसं कोविडचं अजून पूर्ण हे संकट गेलेलं आहे त्यामुळे यावर्षी आम्ही आता सलग 3 वर्ष आम्ही कोविडमुळे मिरवणूक आम्ही टाळले। शिवसेनेची स्थापना आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी केली त्या दिवसापासून शिवसेनेच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा मान सन्मान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अनुसरून शिवसेना चालते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हिंदू मुस्लिम हा भेद नाही केला। परंतु येणारं आक्रमण परकीय सत्तांचं हे पुढे देशात भारतात येत होतं ते महाराष्ट्रात थांबवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार दलाच्या प्रमुखापासून तर बरेचसे प्रमुख सैनिकांचे होते ते मुस्लिम समाजाचे होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हिंदू मुस्लिम भेद केला नाही। तसंच आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा कधी मुस्लिमांचा द्वेष केला नाही। त्यांनी कधी सांगितलं की जे परकीय राष्ट्रांना साथ देणारे जे मुस्लिम आहेत त्यांच्या विरोधात नेहमी आमचे हिंदू हृदय सम्राट बोलत राहिले आणि तोच आदर्श घेऊन आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांनीसुद्धा तोच आदर्श घेऊन आज महाराष्ट्राची जी 2 वर्षाची 2.5 वर्षाची आपण सत्ता पाहता की शिवसेनेबद्दल जे लोकांना भीती वाटत होती की शिवसेना सत्तेवर आली तर आम्हाला त्रास होईल, परंतु आज आपण बघता की सर्वधर्मीय लोक महाराष्ट्रात गुणागोविंदाने नांदत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज शिवसेना मी जिल्हाप्रमुख म्हणून आवाहन करतो की येणाऱ्या उद्याच्या ईदच्या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि हा ईदचा सणसुद्धा सर्व आपुलकीने प्रेमाने
आणि पुन्हा गोविंदाने सगळे मिळून हिंदू मुस्लिम सगळे मिळून साजरा करतील अशी अपेक्षा करतो।